हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। सोळा आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी एक महिना लांबणीवर, 9 ऑक्टोबरला होणारी सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार। राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा, यावरती निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवारांचं नियुक्तीपत्र निर्णायक ठरण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, नक्षलग्रस्त भागातील राज्यांची आढावा बैठकीला राहणार हजर। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर, हातकणंगले मतदारसंघाचा घेणार आढावा, पक्षांतर्गत कार्यकर्त्यांच्या नाराजीला रोखण्याचं बावनकुळेंसमोर आव्हान। पालकमंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार, डीपीडीसीच्या बैठकीत समरजित सिंह घाटगे आणि मुश्रीफ आमने सामने येण्याची शक्यता। संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी नोटीस, आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे निर्देश। जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे आक्रमक, आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्यास मान्यता, 204 किलो सोनं आणि 3000 किलो चांदीचा समावेश। महिन्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर हिटच्या झळा, ठाण्यामध्ये 34.6 अंश तापमानाची नोंद, उकाड्यानं ठाणेकर हैराण। डोंबिवलीकरांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा, दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। मुंबईकरांनो काळजी घ्या, मागील 4 वर्षात मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, तर दिल्ली आणि लखनौच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा। हार्बर मार्गावरील रात्रकालीन ब्लॉक आणखी 5 दिवस वाढवला, रात्री 1:30 ते पहाटे 4:45 बेलापूर पनवेल वाहतूक बंद राहणार। महादेव गेमिंग ऐप जाहिरातीतील अभिनेता रणबीर कपूर आज ईडी चौकशीला हजर राहणार, तर कपिल शर्मा हुआ कुरैशीला ईडीचं समन्स, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती।